कोणीतरी किती सुंदर म्हटलंय की जर तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करत असाल तर असं करून तुम्ही स्वतःला कमी लेखताय. नमस्कार, मी अँकर अक्षय, आपल्या सर्वांचं स्वागत आहे द अक्षय शोमध्ये. आजची कहाणी एका कावळ्याची, जो एका झाडावरती बसला होता आणि तो इथे तिथे पाहत होता तेव्हा त्याची नजर गेली एक सुंदर पांढऱ्या कलरच्या पक्षीवरती जो उंच भरारी घेत होता. कावळ्याने लगेच त्याला पाठलाग केला आणि त्याला विचारलं की तुम्ही इतकं सुंदर आहात, तुमचं नाव तरी काय? तर तेव्हा तो म्हणाला की माझं नाव बघा. तर तो म्हणाला की तुम्ही इतकं सुंदर आहेत, इतकं तुम्ही भरारी सुंदर घेता, तर तुम्हाला स्वतःवरती कधी गर्व नाहीत का? तर तेव्हा बघा त्याला म्हणाला की नाही, मला का गर्व होईल, मला मी नाही आवडत, मला दुसऱ्या पक्षीसारखा बनायचं आहे जो तीन झाडं सोडून खाली राहतो, जो हिरव्या कलरचं दिसून त्याला लालच होत असते, त्याला पोपट असं म्हणतात, हे तर तू पण जाऊन बघ, मला त्याच्यासारखा बनायचं आहे. तर कावळ्याला वाटतं की बघाळ्यापेक्षा पण सुंदर कोणता तरी पक्षी आहे, म्हणून तो लगेच तिसऱ्या झाडाच्या खाली जातो आणि तिकडे त्या पक्षीला बघतो. अर्थातच तो बघतो पोपटाला. तो पोपट्याला जवळ जातो, त्याला म्हणतो की तुम्ही इतके सुंदर आहात, इतर पक्षी पण तुम्हाला सांगतात की तुम्ही खूप भारी दिसता, तुम्हाला स्वतःवरती कधी गर्व नाही होत का? तेव्हा तो त्याला म्हणाला की नाही, मला माझ्यावरती गर्व कशाला होईल, मी सुंदर आहे तुम्हाला असं वाटतं, पण मला पण कोणासारखं तरी बनायचं आहे जो पुढच्या डोंगराच्या खाली राहतो, तिकडे एक नदीचं तट आहे, त्या तटाच्या इथे तो राहतो, त्याला मोर असं म्हणतात, मला त्यासारखं बनायचं आहे. तर कावळा विचार करतो एक काम करूया, चला आपण त्याला पण जाऊन बघूया की इतकं सुंदर कोण आहे म्हणून. म्हणून तो लगेच डोंगर पार करतो, खाली पोचतो नदीच्या किनारी, पण तिकडे त्याला मोर नाही दिसत. म्हणून तो इतर पक्षीने जाऊन विचारतो की इकडे पण मोर नावाचा पक्षी राहतो का, जो खूप सुंदर आहे, खूप देखणं आहे, मला त्याला बघायचं आहे. तर पक्षी म्हणतात की हा तो खूप इथे राहायचा, पण 2 दिवस अगोदर माणसं आली आणि त्याला तिकडे एक ठिकाणी घेऊन गेले, तर आता तो तिकडेच आहे, आम्ही कधी कधी जाऊन त्याला लांबून बघतो, आम्हाला जवळ जायला भीती वाटते. ते बोले पण आम्ही तुम्हाला दाखवू शकतो तो कुठे राहतो ते. तर कावळा विनंती करतो एक काम करा की मला पण त्याजवळ घेऊन चला, मला त्याला बघायचं आहे, मला त्याला भेटायचं आहे, तुम्ही कोणी येऊ नका पुढे, पण मला त्याला जाऊन भेटायचं आहे. 5 किलोमीटर तरी ट्रॅव्हल करतात, प्रवास पूर्ण होतो, जेव्हा तो मोराला बघतो तेव्हा तो आश्चर्यचकित होतो आणि त्याला खूप आवडतं, पण काय सुंदर जगणं आहे, कारण लोक त्याचे फोटो काढत असतात, लोक त्याचे व्हिडिओ काढत असतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो जो असतो त्याला सर्वेकडनं लोकांनी घेरलेलं असतं, कारण तो खूप सुंदर दिसत असतो. तो जेव्हा कोणीच लोक नसतात, जेव्हा सर्व लोकं बाहेर जातात, तो संध्याकाळपर्यंत वाट बघतो. संध्याकाळच्या वेळ मोर एकटा भेटतो, तेव्हा तो खाली जातो आणि त्याला विचारतो की तुला इथे मजेत असेल ना, कारण तुला काही कष्ट पण घ्यावं लागत नाही, तुला सर्व खायला भेटतं. तर मोर म्हणतो की असं नाही आहे, मला इथे आणून ठेवलं आहे, ह्या जागेला झू असं म्हणतात, इथे लोकं येतात, काही लहान पोरं मला दगडी मारतात, काही मोठे माणसं माझे फोटो काढतात, पण मला ह्या पिंजऱ्यातच राहावं लागतं, मी याच्यावर बाहेर जाऊच कधी नाही शकत. जर मला तरी पुढचं जन्म मिळालं ना, तर मला कावळा बनायला आवडेल, कारण की मला असं पिंजऱ्यात राहायला नाही आवडत इतरांसारखं. जसं तुम्हाला भरारी आवडते, जसं तुम्ही तू आता जसं मनाला वाटेल तिकडे तो फिरू शकतो, तसं मी नाही फिरू शकत. परत कधी कधी सुंदर दिसतं पण वाईट असतं, हे मोर त्याला सांगतो. आणि तेव्हा त्याला कळतं की बरं झालं मी दुसरा कुठला पक्षी नाही आहे, मी कावळाच आहे. म्हणून आपल्यासोबतून बरंच वेळ असं होतं ना की आपल्याला वाटतं की त्याच्याकडे जे आहे ते चांगलं आहे, त्याला वाटतं की त्याच्याहून चांगलं कोणतरी आहे, पण प्रत्येकाची कहाणी काहीतरी वेगळीच असते. तर जे तुमच्याकडे आहे त्याच्यासोबत खुश राहा, भगवंताला धन्यवाद करा आणि स्वतःला कधीही कमी लेखू नका, कारण तुमच्याकडे जे आहे त्याच्याहून चांगलं कोणाकडेच नाही. सो दिस इज अँकर अक्षय शायनिंग आउट. एकदा प्रामाणिकपणे विचार करा, दृष्टी बदला सृष्टी बदला या सिरीजमध्ये पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद. दिस इज अँकर अक्षय शायनिंग आउट. Thank you.